आगामी विधानसभेची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते आणि त्यामुळे मंत्रालयामध्ये जे आहे ते येणाऱ्यांची जी आहे ती गर्दी वाढताना पाहायला मिळते। पाहतोय आपण मंत्रालयाच्या गार्डन गेटवरती आहोत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी आपली कामं जी आहे ती उरकवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र दोन दिवसापूर्वी जी झालेली घटना असेल, आदिवासी आमदारांनी मारलेल्या जाळ्यांवरती उड्या असेल किंवा अगदी काल धनगर समाजाच्या काही नेत्यांनी जे आहे ती जाळीवरती उडी मारून आक्रमकपणे जे आहे ते आंदोलन केलं आणि त्यानंतर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला होता। एवढंच नाही तर मागच्या आठवड्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाची जी आहे ती तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे सगळी सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। सुरक्षा यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती तैनात केलेली आहे, त्यामुळे कुठेतरी प्रवेश करताना पोलिसांकडनं जी आहे ती कसून चौकशी केली जाताना पाहायला मिळते। कारण कुठल्या प्रकारचं जे आहे ते आंदोलक आतमध्ये शिरू नये अशा प्रकारचं जे आहे ती भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी वाढताना पाहायला मिळते। साधारणतः सोमवारी 7,000 लोकांनी प्रवेश केला होता आणि काल मंगळवारी जे आहे ते 6,000 लोकांनी मंत्रालयामध्ये प्रवेश केला होता आणि जवळपास 1,000 गाडी जी आहे ती मंत्रालयामध्ये गेलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता संपूर्णपणे मंत्रालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काका कुठून आले तुम्ही? परभणी। कोणाला भेटायचे, किती वेळ तुम्ही लाईनमध्ये? मुंडे साहेबांना भेटायचे। पास मिळाला का? नाही, आता काढायला लागलो पास। पास काढायला लागलो। कामं होतात का? आचारसंहिता लागेल सगळं काय आता होत आहे ते पाहू, प्रयत्न करायलोत आम्ही। प्रयत्न करायला आहे, प्रकल्पग्रस्तचा प्रश्न आहे आमचा। तुम्ही कुठून आला? तुळजापूर। तुळजापूर किती वेळापासून लाईन? 2 तास झाले लाईनमध्ये आहे, 2 तास होऊन गेले। आचारसंहिता लागेल त्यामुळे गडबडीमुळे तुम्ही? लागेल, त्यानंतर आपले काम पूर्ण लवकर होतील न होतील याची भीती आहे ना। मलाही भीती आहे, भीती आहे। अशा शिक्षण विभागात काम आहे, टप्पावाड मिळेल न मिळेल हे भीती आहे। पूर्ण जीवन त्या शिक्षणावर अवलंबून आहे, जर टप्पावाड नाही झालं तर उपाशी मरण्याची वेळ आहे। आता 1 महिना झाला तरी आणखी पूर्ण प्रश्न शासन या आठवड्या म्हणजे कॅबिनेट पुढच्या आठवड्याच्या कॅबिनेटमध्ये मंजूर होईल, त्यानंतर पुढच्या। तुम्ही कुठून आलात? मी जळगाववरून आलो आहे, चाळीसगाव तालुका। काय पाससाठी उभे आहेत? किती वेळ झाला? 2 तास झाले दादा। दररोज हीच वेळ, मध्ये जायला 6 वाजता कधी 5 वाजता, 2 पासून थांबावं लागतं। त्यांनी थोडा वेळ सुरक्षेमध्ये थोडंसं म्हणजे सर्वसामान्य माणसाला थोडी वेळ त्यांनी थोडं लवकर केलं पाहिजे, 12 वाजेपासून केलं पाहिजे। कारण आम्ही ज्यावेळेस 2 वाजता आज जातो त्यावेळेस हजारो गर्दी असते आणि मध्ये गेलं तर अधिकारी लोक काम करत नाही, ते टाळाटाळ करतात ज्यावेळेस आम्ही उशिरा गेल्यामुळे। कुठून आलेत? सोलापूर। नाही, शनिवार। आम्ही धाराशिवून आले, शिक्षक आहे। ते एज्युकेशन डिपार्टमेंटला भेटायला जातो आहे आम्ही। जवळपास 54 दिवसापासून आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे आमचं। आज होईल उद्या होईल म्हणजे 54 दिवस गेले, अजूनही काही होत नाही। उद्या कॅबिनेट आहे, उद्या सकारात्मक होण्याची शक्यता आहे, आता काय होईल ते आम्ही बघूया उद्या। आता आपण राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले सगळे हे नागरिक आहेत आणि आपली कामं आचारसंहितेच्या पूर्वी पूर्ण करण्यासाठी ही लाईन आहे। मात्र आंदोलन होतं त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी सुरक्षा जी आहे ती तैनात केलेली आहे, त्यामुळे आता कुठेतरी नागरिकांमध्ये जे आहे ते एक प्रकारची धाकधूक तर आहे, मात्र संतप्त प्रतिक्रियासुद्धा उमटताना पाहायला मिळत आहेत। राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।